मी प्राध्यापकरा मिशन मुघल विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय औरंगाबाद हा शिक्षणशास्त्र हा विषय आपण शिकत आहोत. मागील तासात भारतीय शैक्षणिक विचारवंत हा पाठ आपण यापूर्वी अभ्यासला. आज आपण स्वातंत्र्य उत्तर काळातील भारतीय शिक्षण या दुसऱ्या प्रकरणास सुरुवात करणार आहोत. तत्पूर्वी स्वातंत्र्योत्तर काळातील प्रमुख आयोग हे पाहत असताना असं म्हणावं लागेल की साधारणपणे आपल्या देशावर इतरांची 150 वर्षे सत्ता राहिल्याकारणाने, विशेष करून इंग्रजांची सत्ता आपल्या देशावर होती, आणि ही सत्ता असताना त्यांना ज्या पद्धतीने शिक्षण हवंय अशा स्वरूपाचं शिक्षण आपल्या भारतात विविध महाविद्यालयातून शाळेमधून दिल्या जात असे. जेव्हा आपणास 15 ऑगस्ट 1947 स्वातंत्र्य मिळालं, त्यानंतर आपण असा विचार केला की आता हा देश जेव्हा आपल्याला चालवायचा तेव्हा याला एक संविधान असलं पाहिजे, आणि म्हणून आपल्या सर्वांनाच माहिती विद्यार्थी मित्रांनो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समिती अध्यक्षतेखाली एक आयोग निर्माण झाला की ज्याला आपण संविधान निर्मिती आयोग असंही म्हटलं तरी चालेल किंवा राज्यघटना निर्मिती आयोग असं जरी म्हटलं तरी चालेल. तेव्हा त्यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या समिती अध्यक्षतेखाली संविधान जेव्हा तयार झालं आणि हे संविधान आपल्या देशाने स्वातंत्र्यप्राप्तीनंतर 26 जानेवारी 1950 स्वीकृत केलं आणि आपला भारत देश हे गणराज्य म्हणून उदयास आला. हे सर्व अभ्यासत असताना असं लक्षात येतं आपल्या की स्वातंत्र्यपूर्वीच्या शिक्षणात जे जे आयोग अर्थात इंग्रजांकडून निर्माण झालेले आयोग किंवा त्याला त्या काळात खलिता असं म्हणत असत, जसे उदाहरणार्थ ऊर्जा खलिता, तर असे अशा स्वरूपाचे आयोग न येता खलिते म्हणून यायचे आणि त्याचीच अंमलबजावणी करावी लागायची. परंतु स्वातंत्र्य प्राप्तीनंतर मात्र आपल्या देशात आपण आपल्या देशाची सामाजिक रचना, आपल्या देशात असणारे सर्व प्रश्न याचा विचार करता असं लक्षात आलं की आपण देखील याचा सविस्तर असा अभ्यास केला पाहिजे, आणि त्या अनुषंगाने भारत सरकारने जेव्हा विचार केला तेव्हा शिक्षण हे केंद्र आणि राज्य या दोघांच्या समवर्ती सूचित असल्याकारणाने उच्च शिक्षण ही केंद्र सरकारची जबाबदारी आणि शालेय शिक्षण 1 ते 12 पर्यंत साधारणपणे हे शालेय शिक्षण राज्याच्या सूचित असं आल्याकारणाने भारत सरकारने असं ठरवलं की आपल्या देशातील जी ज्या सामाजिक असतील, मग राजकीय असतील, सर्वच अगदी नागरिक तत्वाचे असतील, रोजगारांचे असतील, अशा स्वरूपाचं जेव्हा मनुष्यबळ आपल्याला निर्माण करायचं असेल तेव्हा आपण यावर काहीतरी विचार केला पाहिजे आणि शिक्षणात पुनर्रचना आणली पाहिजे. या अनुषंगाने अनेक आयोग जेव्हा निर्माण झाले भारतात, त्या अनेक आयोगापैकी आपल्या अभ्यासक्रमात प्रामुख्याने 3 आयोगाचा उल्लेख येतो. त्याचबरोबर ते आयोग आपण या पाठात अभ्यासणार आहोत, आणि हे आयोग अभ्यासत असताना आपल्या असेही लक्षात येते की पहिला आयोग ज्याचं नाव विद्यापीठीय शिक्षण आयोग, मग 1948-1949 याची स्थापना करण्यात आली, आणि याची स्थापना करत असतानाच माध्यमिक शिक्षण आयोग 1952-53, भारतीय शिक्षण आयोग 1964-66 असे प्रामुख्याने 3 आयोग आपल्या स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारतीयामध्ये भारत देशामध्ये निर्माण झालेले आपल्याला दिसून येतात. केंद्र सरकारने त्याची स्थापना केलेली आपल्याला दिसून येते. तर ह्या अशा आयोगांचा प्रामुख्याने आपल्याला आज या पाठात अभ्यास करायचा आहे
तेव्हा या पाठातील पहिला आयोग आज आपण त्या प्रमुख तीन शैक्षणिक आयोगापैकी विद्यापीठीय शिक्षण आयोग 1948-49 याचा अभ्यास करणार आहोत. तेव्हा प्रथमतः विद्यापीठ शिक्षण आयोगाची पार्श्वभूमी म्हणजे विद्यापीठ आयोग स्थापन करण्याची प्रस्तावना किंवा त्याचं कारण काय किंवा त्याची पार्श्वभूमी काय आहे. एखाद्या व्यक्तीची जशी पार्श्वभूमी पाहतो तो व्यक्ती कशा स्वरूपाचा आहे. स्वातंत्र्यपूर्वी आपल्या देशात विद्यापीठे आणि महाविद्यालये नक्कीच होते, परंतु अशा महाविद्यालयातून समाज रचनेस पोषक असणारा अभ्यासक्रम फारच कमी प्रमाणात शिकवला जात असे. तसेच फक्त परीक्षा घेऊन पदव्या देणे एवढाच भाग विद्यापीठाकडे असे. आणि त्यातून आपल्या सर्वांनाच माहीत आहे की आपण हायस्कूलला शिकलेलो आहोत दहावीपर्यंत, की इंग्रजांना फक्त त्यांचे कारकुनी काम करणारेच व्यक्ती हवे होते. अशा स्वरूपाचं शिक्षण खऱ्या अर्थानं विद्यापीठीय स्तरावर किंवा शाळेच्या माध्यमातून दिलं जात असे. तेव्हा अशा शिक्षणाच्या बाबतीत शिक्षण भारतासमोर असणारे विविध प्रश्न सोडवण्यास निश्चितच उपयुक्त असे नव्हते. आणि या सर्वांचा विचार जेव्हा आपण करू तेव्हा उच्च शिक्षणाच्या माध्यमातून नवीन समाजरचना, नवीन जीवन पद्धती यांच्या अनुषंगाने प्रगत मनुष्यबळ तयार करण्यासाठी स्वातंत्र्यानंतरच्या शिक्षणाची पुनर्रचना करणे आवश्यक आहे असे जेव्हा वाटले, तेव्हा भारत सरकारने स्वतंत्र भारतातील शिक्षणाची पुनर्रचना करण्यासाठी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली 4 नोव्हेंबर 1948 रोजी विद्यापीठीय शिक्षण आयोगाची स्थापना केली, की ज्यात 10 सदस्य होते. आणि त्या विद्यापीठ आयोगाच्या सचिवपदी डॉक्टर निर्मल कुमार सिद्धांता यांची नियुक्ती करण्यात आली. आता मित्रांनो, एक बाब लक्षात घ्या की ही त्या आयोगाची पार्श्वभूमी मी आपल्या समोर मांडल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की कोणत्याही गोष्टीचा अभ्यास करण्यासाठी जेव्हा एखादी समिती किंवा एखादा आयोग नेमला जातो, तुम्हाला आयोगाचा अर्थ समजला नसेल तर तो उदाहरण देऊन सांगतो की जसा एखाद्या समाजामध्ये गुन्हा होतो आणि त्या गुन्ह्याच्या बाबतीत संबंधित पोलीस यंत्रणा किंवा संबंधित खात्याचा मंत्री जेव्हा त्याला प्रश्न विचारला जातो की हा संबंधित गुन्हा झालेला आहे तुम्ही काय करणार आहात, तेव्हा तो आपल्याला उत्तर देतो की त्यावर एक समिती नेमली जाईल आणि ती समिती जो अहवाल आम्हाला देईल पुढील काळात, मग ती समिती 8 दिवसाची असेल, महिन्याची असेल, 6 महिन्याची असेल, वर्षाची असेल, अर्थात त्या त्या प्रसंगावर, त्या त्या घटनेवर, त्या त्या समितीचा कालावधी अवलंबून असतो. तसाच प्रकार या आयोगामध्ये देखील आहे की आयोगाला देखील त्यांनी वेळ दिलेला होता. तसं 1947-48 स्थापन केलेल्या आयोगाने 2 वर्षात आपला अहवाल शासनाकडे सादर केला, तर तेव्हा त्या 2 वर्षात निश्चितच त्यांनी भारतातील सर्व विद्यापीठांचा अभ्यास केलेला आपल्याला दिसून येतो. तेव्हा या पद्धतीनं ज्याला आयोग म्हणूयात, आता हा आयोग काय करणार होता तर सर्व भारतातील आपल्या शिक्षणाच्या संदर्भातला महाविद्यालयीन विशेष करून महाविद्यालयाचा अभ्यास करणार होता, विद्यापीठाचे शिक्षणाचा अभ्यास करणार होता. मग हा अभ्यास करताना काही ना काहीतरी बाबी आपल्या समोर असणं गरजेचे आहेत. मग त्या बाबीला आपण काय म्हणतो, म्हणत असतो की विद्यापीठीय शिक्षण आयोगाची प्रमुख उद्दिष्टे, विद्यापीठ शिक्षण आयोगाची प्रमुख उद्दिष्टे. आता कोणतंही काम करताना आपल्याला हेतू लागतो किंवा त्यालाच उद्दिष्ट म्हणतो आपण कोणतंही काम करत असताना. तर उदाहरणार्थ आपल्याला शिकायचं असेल तर शिक्षणाची देखील काही उद्दिष्ट आहे. तर मग आता जेव्हा आपण मुलाला शाळेत पाठवतो तेव्हा तो सुशिक्षित व्हावा, तो भारताचा चांगला नागरिक व्हावा, त्याचा सर्वांगीण विकास व्हावा, तो हुशार व्हावा, या सगळ्या उद्दिष्टाच्या दृष्टिकोनातून आपण त्याला शिक्षणासाठी शाळा महाविद्यालयात पाठवत असतो किंवा शिक्षण देत असतो. अगदी तसाच प्रकार या ठिकाणी जो विद्यापीठ आयोग निर्माण केलेला आहे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली, तेव्हा त्यांनाही सांगण्यात आलं केंद्र सरकारकडून की आपल्याला ज्या शिक्षणाचा, ज्या गोष्टीचा अभ्यास करायचा त्या गोष्टीचं उद्दिष्ट आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. आणि म्हणून आपण मित्रांनो आता त्या विद्यापीठ आयोगाची उद्दिष्टे अभ्यासणार आहोत. त्यातलं पहिलं उद्दिष्ट भारतातील विद्यापीठ शिक्षणाची आणि
संशोधनाची ध्येय व उद्दिष्टे निश्चित करणे. आता भारतात शिक्षणाची आपलं शिक्षण आपल्याला कशा पद्धतीचं पाहिजे. आपण जेव्हा स्वातंत्र्यानंतर पुनर्योजना करण्याची किंवा समाजाच्या शिक्षणाची किंवा एकंदरीतच व्यक्तीच्या शिक्षणाची स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आयोगाने हेही डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे की पहिला उद्देश त्यांचा की विद्यापीठातल्या शिक्षण आणि त्याचबरोबर संशोधनाची जे ध्येय काय संशोधन करायचं आपल्याला कोणत्या पद्धतीत संशोधन करायचं आणि कोणतंही संशोधन मित्रांनो मानवी जीवनाशी उपयुक्त जी बाब आहे अशाच बाबीवर संशोधन प्रामुख्याने केलं जातं आणि ते तसं असावं हीच अपेक्षा या उद्दिष्टामध्ये आपल्याला दिसून येते. मग ते ध्येय किंवा ती बाब अनेक उद्दिष्टांनी जेव्हा साध्य करायची तेव्हा ती कशा पद्धतीने करायची याचा अभ्यास करण्याचं प्रमुख उद्दिष्ट या ठिकाणी आपल्याला या विद्यापीठ आयोगाचं पहिलं उद्दिष्ट. आणि मग त्यांनी संपूर्ण भारतामध्ये फिरून या सगळ्या गोष्टींचा जेव्हा अभ्यास केला तेव्हा संशोधन कसं असलं पाहिजे, कोणत्या प्रकारचं असलं पाहिजे, संशोधनाचे नियम काय असले पाहिजेत, संशोधन कोणत्या कोणत्या विषयावर केलं पाहिजे, संशोधन करण्यासाठी काय पात्रता असली पाहिजे या सगळ्या बाबींचा अभ्यास करताना आणि तो आपल्या भारतीय नागरिकाला स्वातंत्र्यानंतरच्या भारतीय नागरिकाला ते कसं उपयुक्त राहील, तो कसा एक सुजाण आणि सुबुद्ध असा नागरिक तयार होईल अशा अनुषंगाने त्या दृष्टिकोनातून देखील संशोधन कसं असेल, लोकशाही तत्व कशी आपल्याकडं त्यात रुजली गेली पाहिजे या अनुषंगाचं संशोधन देखील याचाही उद्दिष्ट समोर उद्देश समोर ठेवून ध्येय गाठण्यासाठी संशोधन केलं गेलं. तसंच दुसरं उद्दिष्ट विद्यापीठ अभ्यासक्रमातील प्रवेश पद्धती. तुम्हाला माहिती आता की आज आपण पाहत आहोत या कोविडच्या परिस्थितीमध्ये की 11वीचं ऑनलाईन ऍडमिशन आपल्या महाविद्यालयात किंवा सर्वच महाविद्यालयात साधारणपणे होणार आहे तेव्हा त्याच पद्धतीनं जसं ऍडमिशन विद्यापीठात देखील पदव्युत्तर अभ्यासक्रम चालत असतात आणि हे पदव्युत्तर अभ्यासक्रम चालत असताना ज्याला आपण म्हणतो तिन्ही शाखेमधले MA MSc MCOM पोस्ट ग्रॅज्युएट कोर्सेस किंवा पदव्युत्तर मराठीत त्याला असं म्हणतात. ग्रॅज्युएशन झाल्यानंतर दोन दोन वर्षाचे कोर्सेस हे स्वतंत्र असे डिपार्टमेंट प्रत्येक महाविद्यालयात असतात आणि आहेत. याची देखील निर्मिती कशी होईल याचाही विचार त्यांनी पुढील काळात केलेला आपल्याला दिसतो. त्यावेळेस तेव्हा या शिक्षणासाठी जेव्हा विद्यार्थ्याला ऍडमिशन घ्यायचं असेल विविध महाविद्यालयातून विद्यापीठामध्ये जेव्हा विद्यार्थ्याला ऍडमिशन घ्यायचं तर किंवा प्रवेश घ्यायचा त्या प्रवेशाची पद्धत कशी असेल आणि नुसतीच पद्धत सुचवायची नाही आयोगाला तर त्या पद्धतीमध्ये पारदर्शकता असली पाहिजे असा देखील आग्रह असा देखील उद्दिष्ट त्या ठिकाणी ठेवलं. आणि नंतर तुम्हाला माहिती आहे की ऍडमिशन घेताना वेगवेगळ्या ठिकाणी किंवा वेगवेगळ्या ठिकाणी प्रवेश घेताना हल्ली कशी पद्धत वापरली जाते आपल्याला सांगितली जाते, एक फीस घेतली जाते वेगळीच फीस आपल्याकडून किंवा वेगळ्याच उद्दिष्टाच्यासाठी किंवा वेगळ्याच मुद्द्यांच्या खाली आपल्याकडून फीस उकळण्याचा प्रयत्न अनेक प्रामुख्याने इंग्रजी माध्यमाच्या शाळा इंग्रजी माध्यमाचे महाविद्यालय करताना भाषेमध्ये पारदर्शकता टिकवण्यासाठी काय उपाययोजना करता येतील या उपाययोजना देखील आयोगाने अभ्यास करून शासनाला सांगितल्या पाहिजेत अशी अपेक्षा या ठिकाणी केली. त्यानंतर विद्यापीठ शिक्षणाची शिक्षकांची अर्हता तिसरा उद्देश असा होता या विद्यापीठीय शिक्षण आयोगाचा की शिक्षकाची म्हणजेच महाविद्यालयात शिकवणाऱ्या शिक्षकाची सुद्धा आणि विद्यापीठात शिकवणाऱ्या शिक्षकाची सुद्धा पात्रता काय असेल ज्याला आपण अर्हता म्हणले तर त्याची पात्रता काय असेल ती ठरवावी. त्याचबरोबर सेवा शर्ती कारण जेव्हा एखादा व्यक्ती एखाद्या संस्थेत किंवा एखाद्या विद्यापीठात किंवा शैक्षणिक इन्स्टिट्यूटमध्ये नोकरी लागतो तेव्हा त्याच्या सेवा शर्ती काय असतील तर ती सेवा करण्याच्या शर्ती काय असतील, नियम काय असतील त्या नियम वाटी, त्याचप्रमाणे त्याचं वेतन किती असेल आणि हे निश्चित करताना त्याची कार्य निश्चिती. शेवटी तुम्हाला जेव्हा त्याच्या सेवा शर्ती असतील त्याचं वेतन असेल त्याची नियुक्ती असेल त्याची अर्हता असेल या गोष्टीचा अभ्यास करण्याबरोबरच त्याची कार्यपद्धती आणि त्याचे काम निश्चिती त्याला काम किती असेल याची सुद्धा निश्चिती आयोगाने त्याबाबतची रूपरेषा शासनाला सादर करावी हाही एक प्रमुख उद्दिष्ट आपल्याला या आयोगाचं दिसून येतं किंवा या आयोगासमोर ठेवलेलं होतं आणि त्या पद्धतीने त्यांनी अभ्यास केलेला आपल्याला आताच्या काळात दिसून येतो. त्यानंतरचं उद्दिष्ट असं ठेवलेलं होतं चौथं विद्यापीठ कार्यक्षेत्रातील विद्यापीठ चौथी शिफारस अभ्यास करताना आपण इकडे लक्ष द्या की विद्यापीठ क्षेत्रातील
विद्यार्थी विद्यार्थी कल्याण वसतिगृहाच्या सुविधा शिस्त आणि त्याचबरोबर विद्यार्थी विकासाच्या संदर्भात योग्य तरतुदी सुचविणे म्हणजे शेवटी शिक्षणाच्या प्रक्रियेचा किंवा ज्याला आपण म्हणतो अध्ययन अध्यापनाच्या प्रक्रियेचा एकूणच सर्व शिक्षण प्रक्रियेच्या क्षेत्रातल्या केंद्रबिंदू हा विद्यार्थी असतो आणि म्हणून विद्यार्थ्याच्या कल्याणासाठीच ह्या सगळ्या बाबी वापरल्या जातात किंवा उपयोगात आणल्या जातात तेव्हा विद्यार्थी कल्याण निधी विद्यार्थी कल्याण योजना असेल त्याचबरोबर विद्यार्थ्याच्या वसतिगृहातील सुविधा असतील वसतिगृह असेल त्यांची शिस्त असेल त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या विकासाच्या संदर्भात योग्य अशा काही तरतुदी असतील त्या तरतुदी देखील आयोगानं कराव्यात असं एक उद्दिष्ट या ठिकाणी निश्चित करण्यात आलं त्यानंतरचं एक शेवटचं उद्दिष्ट विद्यापीठ आणि विद्यापीठाच्या नियंत्रणाखालील महाविद्यालयात अध्यापन पद्धती आणि परीक्षांचा उत्तम दर्जा टिकवण्यासंदर्भात मार्गदर्शन करणे हल्लीच्या काळात आपण पाहत आहोत विद्यार्थी मित्रांनो की महाविद्यालय असेल विद्यापीठ असेल पेपर फुटीचे प्रकार सुद्धा यापूर्वी तुम्ही कधीतरी ऐकले असतील तुम्ही शाळेत होते तेव्हा एखादा पेपर फुटला म्हणतो आपण म्हणून अलीकडच्या काळात आत्ता तर सध्या परिस्थितीत तर ऑनलाईनच पेपर ज्या दिवशी पेपर असेल तुमच्या विद्यापीठाच्या विषयात वेगवेगळ्या विषयाचा तेव्हा त्या दिवशी 2 तास 1 तास अगोदर महाविद्यालयात ऑनलाईन पद्धतीने येतो त्यानंतर त्याच्या जेवढ्या संख्या असेल विद्यार्थ्यांची तेवढ्या झेरॉक्स करून त्या प्रत्येक वर्गात शिक्षकाच्या पद्धतीने परीक्षा कक्षात पाठवल्या जातात परंतु पूर्वीच्या काळी त्या अगोदरच सेंटरवर दिल्या जायच्या 8-8 दिवस अगोदर दिल्या जायच्या त्यानंतर त्या महाविद्यालयात यायच्या त्यानंतर त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायच्या अशी एक पद्धत होती तर या सगळ्या पद्धतीवर विचार करावा आणि योग्य त्या सूचना परीक्षा संदर्भातील दिल्या पाहिजेत जसं तुम्हाला माहितच असेल की औरंगाबादला कोणतं विद्यापीठ आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आपल्या औरंगाबादमध्ये आहे आणि या विद्यापीठाच्या नियंत्रणाखाली सर्वसाधारणपणे 450 महाविद्यालय कार्यरत आहेत त्यातील 250 विद्यापीठ हे अनुदानित व उर्वरित विद्यापीठ हे विनाअनुदानित तत्वावर चालतात परंतु तरीही शैक्षणिक दृष्ट्या आणि त्याचा एकूणच शैक्षणिक दर्जा लक्षात घेता या संपूर्ण महाविद्यालयावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचं नियंत्रण आहे असं असे अनेक विद्यापीठ भारतात आहेत आणि त्या अनेक विद्यापीठाच्या नियंत्रणाखाली अनेक महाविद्यालय चालतात तर तेव्हा त्या अनुषंगाने देखील त्या काळात म्हणजेच 1948-1949 जेव्हा ही समिती हा आयोग निर्माण झाला त्यावेळेच्या विद्यापीठाचा त्यावेळेच्या भारतातील अस्तित्वात असलेल्या विद्यापीठाचा अभ्यास करणे आणि आपल्या शिफारशी संबंधित केंद्रीय सरकारला मग आपल्या अध्यापन पद्धतीचे असतील शिक्षक कसा शिकवेल त्याला कोणकोणत्या पद्धती असतील आपण मागच्या वर्षी 11 वी शिकलेलो आहोत की अध्यापनाच्या जवळपास 8 पद्धती आहेत त्यापैकी सर्वसाधारणपणे महाविद्यालयीन स्तरावर ही व्याख्यान पद्धत वापरली जाते तिला लेक्चर पद्धती म्हणतात आणि तीच पद्धती उपयुक्त अशी महाविद्यालय स्तरावर असते कारण त्यात शिक्षक फक्त बोलतो विद्यार्थी आपल्या नोट्स काढून घेतात शिक्षक किती महत्त्वाचे मुद्दे बोललात ते बोर्डावर लिहिलेले महत्त्वाचे मुद्दे ते लिहून घेत असतात अनेक उदाहरण दाखल्याच्या अनुषंगाने दृष्टांत सिद्धांताच्या अनुषंगाने शिक्षक संबंधित विषय स्पष्टीकरण करण्याचा प्रयत्न करतो आणि विद्यार्थी मात्र ते महाविद्यालयीन विद्यार्थी ते लिहून घेण्याची कौशल्य ही त्यांना शिकवली जातात आणि ते त्या पद्धतीनं लिहून घेतात आणि मग त्याचा अभ्यास करतात हीच एक व्याख्यान पद्धती वापरली जाते परंतु डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी अनेक पद्धती या विद्यापीठीय आयोगात सांगितलेल्या आपल्याला आढळून येतात तेव्हा अशा स्वरूपाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आयोगाने जेव्हा सुरुवात केली तेव्हा एकूणच या आयोगाचा अभ्यास झाल्यानंतर असं आपल्या लक्षात येतं की या आयोगाने केंद्र सरकारला शिफारसी करताना अनेक शिफारसी विद्यापीठ शिक्षण आयोगाने केल्या आपल्या आयोग अहवालात परंतु ह्या सर्वची सर्वच आपल्याला आपल्या अभ्यासक्रमात ठेवलेल्या नसून काही प्रमुख शिफारसीचाच आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा विद्यापीठ शिक्षण आयोगाच्या प्रमुख शिफारसीपैकी पहिली शिफारस तुम्हाला सांगताना मला आनंद होईल ती अशी आहे उच्च शिक्षणाच्या गुणवत्तेसाठी पदवी परीक्षा आणि मूल्यमापन यामध्ये अखिल भारतीय स्तरावर एक समानता असावी
शिक्षणात उच्च शिक्षणात गुणवत्तेसाठी म्हणजे आपल्याला विद्यार्थ्यात येणारे गुण आणि विद्यार्थी घेणारे संख्यात्मक गुण यामध्ये गुणवत्ता वाढवायची असेल आणि त्याचबरोबर त्याचा मूल्यमापन करायचं असेल तर हे सर्व मूल्यमापन भारतातील सर्व विद्यापीठांमध्ये एक वाक्यता किंवा एक समान असलं पाहिजे अशी आयोगाने पहिली शिफारस केलेली आपल्याला दिसून येते. दुसरी शिफारस अशी केलेली दिसते, संशोधन कार्यास चालना मिळावी म्हणून संशोधन कार्य करणाऱ्या संशोधकास शिष्यवृत्ती द्यावी. मित्रांनो, एक लक्षात घ्या की कोणतंही काम करताना प्रत्येकाला एक अपेक्षा असते, मग ते शिक्षण घेण्याचं काम असो अथवा कुठेतरी एखादा श्रमदानाचं काम असो की त्याचा आपल्याला मोबदला काय मिळेल, अशी जेव्हा प्रत्येकाची अपेक्षा असते तेव्हा या आयोगाने अभ्यास करताना अशी शिफारस केली की उच्च शिक्षणामध्ये जेव्हा संशोधन कार्य केलं जातं, ज्याला आजच्या काळात किंवा त्याही काळात PhD असं म्हटलं जायचं की शिक्षक हा PhD करतोय, म्हणजे काय करतोय तर सर्वांना माहीत नसलेली त्या संबंधित विद्यार्थ्यांची संशोधकाच्या विषयामधली एखादी बाब तो पुस्तक रूपाने आणि साधारणपणे वर्षे दोन वर्षे तीन वर्षे अभ्यास करून एका विशिष्ट त्या विद्यापीठातील मार्गदर्शकाच्या नियंत्रणाखाली अभ्यास करून जेव्हा आपला एक प्रकारचा अहवाल संशोधनाचा अहवाल सादर करतो आणि तो विद्यापीठीय समिती जेव्हा मान्य करते तेव्हा त्याला PhD नावाची ही पदवी अशी दिली जाते, त्याला डॉक्टरेट असं अलीकडच्या काळात म्हणतात आणि त्यावेळेसही असं म्हणत असत. तर या संशोधनासाठी किंवा वेगवेगळ्या स्वरूपाचे जे समाजोपयोगी असे संशोधन असतील या संशोधनासाठी देखील मदत केली जाते आणि ती मदत दिली पाहिजे शासनाने, ती पैशाच्या स्वरूपात असेल. शिष्यवृत्ती फेलोशिप दिली जावी अशी महत्वपूर्ण शिफारस केली की ज्यामुळे विद्यार्थ्याला देखील आपल्या संशोधन कार्यात प्रेरणा मिळू शकेल. त्याचप्रमाणे विद्यापीठीय कार्यक्षेत्रामध्ये आवश्यक आणि पुरेशा साधन सामग्रीचे सुसज्ज तसे पुरेसे कर्मचारी असलेले त्याचप्रमाणे एक सुसज्ज असं महाविद्यालयात पदवीपर्यंत आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी आणि ग्रंथालय तिथे असावं अशी शिफारस या आयोगाने केलेली दिसते. त्यानंतरची शिफारस विद्यापीठ शिक्षकाचे अधिव्याख्याता, प्रपाठक आणि प्राध्यापक असे तीन वर्ग असावेत. विद्यापीठीय शिक्षणात करत असताना पहिला प्रपाठक, दुसरा अधिव्याख्याता, प्रपाठक आणि प्राध्यापक असे तीन वर्गामध्ये त्याचे विभाजन केलेलं असावं. त्याचबरोबर शिक्षकाच्या सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे असावे, परंतु प्राध्यापकांना 60 वर्षे वय असावं अशी शिफारस करत असतानाच त्यांनी एक त्याला आणखीन जोडलं गेलं की साधारणपणे 64 वर्षापर्यंत त्याची सेवा आवश्यक वाटल्यास संबंधित विद्यापीठ किंवा संबंधित महाविद्यालय हे वाढू शकेल अशा स्वरूपाचे देखील त्यात एक मान्यता ठेवल्यात, आपल्याला शिफारस ठेवल्या दिसून येते, मान्यता असावी असं म्हटलंय. त्याचबरोबर पुढील शिफारस करताना प्रत्येक विद्यापीठामध्ये विद्यार्थी कल्याण सल्लागार मंडळाची स्थापना करण्यात यावी आणि विद्यापीठ आणि महाविद्यालयास जोडून उत्तम दर्जाच्या वसतिगृहाची सुविधा असावी. पुढील शिफारस करताना विद्यापीठ शिक्षण आयोग असं म्हणतो की विद्यार्थी कल्याण निधीची देखील सोय त्या विद्यापीठात असावी, जेणेकरून गरीब विद्यार्थी असतील अशा विद्यार्थ्यांना या निधीमधून त्यांच्या परीक्षा फीस असतील, त्यांच्या वसतिगृहातल्या काही बाबी असतील आपल्याला करता येण्यासारख्या, याही गोष्टीसाठी ते उपयुक्त ठरेल. म्हणून वसतिगृह निधी, विद्यार्थी कल्याण निधी हा असावा. त्याचबरोबर त्या ठिकाणी महाविद्यालयाला जोडून विद्यापीठाने महाविद्यालयाला जोडून असं शक्य असल्यास वसतिगृहाची देखील सोय करण्यात यावी. त्यानंतरची पुढील शिफारस करताना आयोग असं म्हणतो, विद्यापीठामधील परीक्षा पद्धतीत उणीवा दूर करण्यासाठी विद्यापीठातील परीक्षेमधल्या ज्या उणीवा असतील, ज्या त्रुटी असतील त्या दूर करण्यासाठी त्या ठिकाणी कायम स्वरूपाचं असं एक परीक्षा मंडळ असलं पाहिजे. परीक्षा मंडळ स्थापन त्या ठिकाणी असलं पाहिजे, त्यातले कर्मचारी सैत्य स्वतंत्र असलं पाहिजे, अशी एक पूर्ण वेळ मंडळाची स्थापना करावी अशी एक शिफारस केलेली आपल्याला दिसून येते. आणि आपण हेही ऐकलं असेल की अनेक त्रुटीमधून मग परीक्षामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाचे
बातम्या वेगवेगळ्या स्वरूपाची झालेली कमतरता ही जेव्हा विविध बातम्यांच्या माध्यमातून आपल्या कानावर येते तेव्हा हे सहज आयोगाचे सुद्धा लक्षात आलं की नाही स्वतंत्र असं परीक्षा मंडळ असलं पाहिजे आणि अशी शिफारस त्यांनी केलेली आपल्याला या आयोगात दिसून येते. त्यानंतरची शिफारस पाहूया आपण विद्यापीठातील वर्षभर वर्गामध्ये केलेल्या कामकाजाचे परीक्षेमधून मूल्यमापन व्हावे. म्हणजे जेव्हा महाविद्यालयात असेल विद्यापीठामध्ये असेल जेव्हा वर्ग चालतात शिकवलं जातं तर तेव्हा वर्गाचे शिकवलं त्या कार्याचं वर्षभराचं जे असेल ते मूल्यमापन देखील झालं पाहिजे. शिक्षणाच्या परीक्षेमध्ये लेखी परीक्षेसोबतच मौखिक परीक्षा ते शिफारस करताना असं म्हणतात की वर्गातील अभ्यासक्रमावर जेव्हा परीक्षा घेतली जाते लेखी तशीच तोंडी देखील परीक्षा असणं आवश्यक आहे. आणि विशेष करून ते अशी शिफारस करतात की व्यावसायिक शिक्षणामध्ये जसं इंजिनिअरिंग असेल मेडिकलमध्ये असेल किंवा विविध व्यावसायिक कोर्सेस असतील या कोर्सेसमध्ये तर मूल्यमापनासाठी एक बहिस्थ बाहेरचा परीक्षक असणं गरजेचं आहे आणि मौखिक परीक्षा देखील असणं अत्यंत आवश्यक आहे. तोंडी परीक्षा देखील त्याची घेतलीच पाहिजे देखील बरोबर अशा स्वरूपाची शिफारस केलेली आपल्याला दिसून येते. आणि त्यानंतरची शिफारस करताना प्रमुख प्रत्येक विद्यापीठ आणि महाविद्यालयामध्ये सुसज्ज असे ग्रंथालय असणे आवश्यक आहे. ग्रंथालय देखील असलं पाहिजे कारण शेवटी संशोधन करण्याची शिफारस करतानाच आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे मित्रांनो की मग एखाद्या विषयावर संशोधन करताना आपल्याला संदर्भासाठी अनेक पुस्तकांची आवश्यकता लागते साहित्याची आवश्यकता लागते तर यासाठी सुसज्ज असं ग्रंथालय संबंधित विद्यापीठात संबंधित महाविद्यालयात असलं पाहिजे. अशा 7 ते 8 शिफारसी या आयोगानं त्यांच्या अहवालामध्ये केलेल्या त्याच शिफारसी भरपूर केलेल्या आहेत अगदी. परंतु आपल्या 12वीच्या अभ्यासक्रमामध्ये प्रमुख अशा शिफारसी त्यांनी यात त्याचा उल्लेख केलेला आपल्याला दिसून येतो. तेव्हा आजच्या तासामध्ये आपण मूलतः स्वातंत्र्योत्तर भारतीय शिक्षण या दुसऱ्या प्रकरणात स्वातंत्र्योत्तर काळातील प्रमुख शिक्षण आयोग त्या आयोगामधले जे 3 आयोग आहेत 3 आयोगापैकी विद्यापीठीय शिक्षण आयोग 4849 या आयोगाचा अभ्यास केला. या आयोगाचा अभ्यास करत असताना मी तुम्हाला त्याची प्रथमता पार्श्वभूमी समजून सांगितली त्याचबरोबर शिक्षणाचा उद्दिष्ट काय विद्यापीठ आयोगाचं नेमण्याचं उद्दिष्ट काय त्याची ध्येय काय तेही मी आपल्यासमोर विविध ध्येय आयोगासाठी स्पष्ट केली आणि त्या विविध ध्येयानंतर आयोगानं केलेल्या शासनाला शिफारसी देखील मी आपल्यासमोर मांडल्या. तेव्हा आजच्या तासात आपण या ठिकाणी थांबूया. उद्याच्या तासात आपल्याला दुसरा प्रमुख आयोग ज्याचं नाव माध्यमिक शिक्षण आयोग 1952-53 आहे याही आयोगाच्या याच पद्धतीने आपल्याला पायऱ्या अभ्यासायच्या. तेव्हा आज या ठिकाणी आपण थांबूया. ठीक आहे.